आत्ता शिंदे सरकारने कितीही न्यायालयीन प्रक्रियेचा अभ्यास करून जरी दिलं तरी ते शक्य नाही. जर 32% मराठा सरसकट 27% आरक्षणामध्ये घातला तर सोशल अनबॅलेन्सिंग होऊ शकतं. आज 2024 मध्ये सुद्धा मराठा समाज मागासलेपणा सिद्ध करू शकत नाही. 2024 मध्ये जी गोष्ट आम्ही करू शकत नाही ती 1994 ला कशी काय करू शकतो. छत्रपती शाहू महाराज हे शूद्र आहेत आणि शूद्राला वेद मंत्राचे अधिकार नाहीत म्हणून पुराणोक्त मंत्र म्हणत होते त्यांचे भटजी. लोकमान्य टिळकांनी एकदा भाषणामध्ये म्हटले की तेल्यांना तांबोळ्यांना शिंप्यांना आणि कुणबटांना शिकून काय करायचे, त्यांना काय विधिमंडळात जायचंय का. मराठ्यांना कुणबट म्हणून हिनवलं जात होतं आणि कुणबट ही शिवी वाटायची. मंडल कमिशन मध्ये जालना आणि बीडच्या मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ते मागासलेले असं लिहिलेले. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मराठा समाज हा मागासलेपणा सिद्ध करू शकला नाही. त्याचं कारण काय आहे, कोर्टाने एक असं म्हणणं मांडलं की ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे त्यांना जर आरक्षण द्यायचं म्हटलं तर त्याच्याबद्दल कोर्टाने एक निरीक्षण नोंदवलं, रिझर्वेशन फॉर ऑल इज रिझर्वेशन फॉर नन. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार कसा आणि मुळात आपल्या राजकारण्यांना हा प्रश्न सोडवायचा आहे की निवडणुकीच्या राजकारणासाठी हा प्रश्न तेवत ठेवायचा आहे यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत आरक्षण प्रश्नाचे अभ्यासक आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड. सर, सर स्वागत आहे आपलं. जय जिजाऊ, जय शिवराय. सर, माझा पहिलाच प्रश्न, नुकतीच मुख्यमंत्री त्यांनी बैठक बोलावली आरक्षण प्रश्नावर आणि त्यावर बहिष्कार टाकला विरोधकांनी. तसंच बाळासाहेब आंबेडकरांनीही असं सांगितलं की सर्व पक्षांनी आरक्षणावर आपली लेखी भूमिका द्या. मुळात समजा सर्व पक्षांनी आरक्षण मराठ्यांना देऊ असं मान्य केलं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का. आरक्षणाचा एकूण जो लढा आहे त्याचा इतिहास फार मोठा आहे. मुळात आरक्षण का आलं, देण्याची परिस्थिती का निर्माण झाली, तर आरक्षण हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम 1932 गोलमेज परिषदेमध्ये राजकीय आरक्षणाची मागणी केली. ती मागणी केल्यानंतर स्वतंत्र मतदारसंघाचा विषय आला, त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला स्वतंत्र आरक्षण, शीख समाजाला स्वतंत्र आरक्षण आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने अस्पृश्य समाजाला, आदिवासी समाजाला आणि नंतर मराठा समाजालासुद्धा प्रथम आरक्षण जे आलं ते राजकीय आलं. त्याच्या विरोधात महात्मा गांधींनी पुण्यामध्ये येरवडा जेलमध्ये उपोषण केलं. अंतिमतः बाबासाहेब आंबेडकरांनी ती मागणी माघारी घेतली आणि पुणे करार झाला. तर हा संपूर्ण इतिहास या कारणाने सांगतो की आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, रिप्रेझेंटेशन. समुदायातले वेगवेगळे जाती आहेत, मूळतः आपल्याकडे एक धर्माची वर्णव्यवस्था आहे, आपल्याकडे एक वैदिक धर्म आहे त्याची एक वर्णव्यवस्था आहे आणि वर्णव्यवस्था ही व्हर्टिकल आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. त्या वर्णामध्ये सुद्धा परत जाती व्यवस्था आहे, ती पण जातीची उतरंड असलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही बहुमजली इमारत आहे, एका मजल्याहून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी शिडी नाही, याचा अर्थ आपण जात बदलू शकत नाही. आणि त्यामुळं वर्णाने आणि जातीने आलेली जी कामं आहेत ती अशी आहेत की ब्राह्मण वर्ग जो आहे तो अधिकार संपन्न वर्ग आहे, तो वर्णव्यवस्थेतला सगळ्यात वरचा वर्ग आहे. त्याच्यानंतर क्षत्रिय वर्ग आहे, त्यांनी काय करायचं त्याचं कार्य ठरलेलं आहे. त्यानंतर वैश्य वर्ग आहे जो व्यापार करतो आणि तिसरा जो वर्ग आहे तो शूद्र वर्ग आहे जो शेतकरी आहे आणि शेतीवर उपजीविका करतो, तो वरच्या 3 वर्णाची सेवा करतो. आणि आउटकास्टेड ज्यांना माणूस म्हणून वर्णव्यवस्थेमध्ये जागा नाही असे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स म्हणजे आदिवासी आणि अस्पृश्य जाती. तर जोपर्यंत आपल्याला कळत नाही की धर्मामध्येच पहिलं एक आरक्षण होतं म्हणजे कुणाकुणाला काय मिळणार ह्याची एक वर्गवारी केलेली होती, ब्राह्मण अधिकार संपन्न, त्यानंतर 2 नंबरचा अधिकार संपन्न पण तुलनेत कमी असलेला क्षत्रिय, त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी वैश्य आणि त्याच्यापेक्षा शूद्र, आणि शूद्रानेच सगळ्यांची सेवा करायची. आता हे उलटं करायचं ठरवलं आपण, शूद्र यांनासुद्धा आपण अधिकार संपन्न करायचं शिक्षणाने, व्यवसायाने, सगळं म्हणजे क्षत्रियत्व सगळं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की देशाच्या राज्यघटनेमध्ये समतेची तत्व आलेली आहेत. सगळ्यांना जर समान न्याय द्यायचं ठरवलं तर काहीतरी विशेष सुविधा करावं लागतील,
म्हणून आपल्याकडं आरक्षण आलं. आणि आरक्षणाचा मूळ हेतू काय आहे की या देशामध्ये सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे, समान प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आता आपण जो मूळ विषय सुरू केलेला आहे आज जे चर्चेला, तो आज विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आणि सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणावर चर्चा ठेवली. मुळात मराठा आरक्षणाचा इतिहास हा जवळपास 40 वर्षाचा आहे. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रथम ही मागणी ताकदीने पुढे आली आणि 22 मार्च 1982 पहिला मंत्रालयावर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना मोर्चा निघाला होता. अर्थात त्याच्यामध्ये माथाडी कामगार मुंबईतले डबेवाले असतील किंवा असंख्य लोक, त्याच्या प्रचंड मोठा मोर्चा होता. त्यातली एक मागणी होती की मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं आणि मंडल कमिशनला विरोध होता, हे नीट समजलं पाहिजे. तर अण्णासाहेबांना ती मागणी केल्यानंतर अपयश आलं. त्यांना असं वाटलं मी आमदार आहे, एवढ्या मोठ्या समुदायाचा प्रतिनिधी आहे, पण आपल्याला न्याय मिळत नाही. त्या दिवशी त्यांना त्याचं फ्रस्ट्रेशन आलं. त्यांनी रात्री स्वतःला गोळी डोक्यात घातली की मी न्याय देऊ शकलो नाही, कारण त्यांनी भाषणच तसं केलं होतं, मी उद्याचा सूर्य पाहणार नाही. अत्यंत तीव्र होतं, मी उद्याचा सूर्य पाहणार नाही जर मराठा समाजाला मी न्याय देऊ शकलो नाही तर. त्यांनी रात्री स्वतःला गोळी घातली आणि 23 मार्च 1982 अण्णासाहेब गेले. हे पहिलं बलिदान मराठा आरक्षणासाठी. एक आमदार, एक नेता, एक उमदा माणूस, दुर्दैवाने अण्णासाहेब गेले. पुढं ती चळवळ हळूहळू कमी झाली. पण परत आपण ह्या चळवळीच्या सुरुवातीचं कारण काय आहे, तर 1980 मंडल रिपोर्ट इंदिरा गांधींना सादर झालेला आहे. मंडल कमिशनच्या रिपोर्टमध्ये 3743 जाती आहेत, ज्याच्यामध्ये कुणबी ही जात आहे. आणि कुणबी कोण याच्यावर जर अभ्यास केला तर जसं जसं आपण ते आंदोलन पुढं पुढं गेलं, सुरुवातीला मराठा सगळ्याच संघटना ह्या आर्थिक निकषाच्याच मागणी करत होते आणि जाती आरक्षणाला विरोध करत होते, मंडल कमिशनला विरोध करत होते. आप्पासाहेब उर्फ शशिकांत पवार हे अण्णासाहेबांनंतर सगळ्यात प्रदीर्घ काळ मराठा महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, मंडल एक विषाचा प्याला. तर हे सगळ्या गैरसमजुती आहेत. परंतु नंतर कालांतराने 1 सप्टेंबर 1990 मराठा सेवा संघाची स्थापना झाली आणि मराठा सेवा संघाची विचारधारा आणि तिथं असलेला अधिकारी वर्ग, सरकारी अधिकारी बरेच त्याच्यामध्ये, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब त्याचे संस्थापक अध्यक्ष, आणि मग अभ्यासांती डॉक्टर आ साळुंके, मामा देशमुख, जयसिंगराव पवार अशा अनेक विचारवंतांच्या अभ्यासाने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला की मराठा आणि कुणबी एकच आहे. आणि 90 ज्यावेळेस मंडल कमिशन प्रत्यक्ष लागू झालं, व्ही पी सिंग सरकारने ते लागू केलं, ते कोर्टात चॅलेंज झालं. पुढं तो प्रदीर्घ प्रवास कोर्टाचा झाला, इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये, आणि अंतिमता मंडल कमिशनचा रिपोर्ट लागू झाला. म्हणजे सगळी न्यायालयीन प्रक्रिया झाली, त्याला काही मर्यादा आल्या, ज्याच्यामध्ये मुख्यतः मर्यादा काय आहे की 52% ओबीसी जाती आहेत देशामध्ये, त्या सगळ्या जवळपास शेतकरी आणि शेतीशी संबंधित जाती आहेत. 52% लोकांना 27% आरक्षण, म्हणजे 50% मर्यादा आली, त्याच्यामुळं पूर्वीचे 22.5% आणि नवीन 27% असं ते 27% आलं, म्हणजे अर्ध्याच लोकांना आरक्षण मिळालं. त्यात त्यामधले श्रीमंत लोक क्रिमिलियर आलं, म्हणजे मुळतच ओबीसींमध्ये समस्या अशी की त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या अर्धच आरक्षण मिळते, त्यात परत क्रिमिलियर लागल्यामुळं ते परत कमी झालं, म्हणजे त्यांचा जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे तो त्यातनं वजा झाला. म्हणजे जे खरं तर संघर्ष करतील न्यायासाठी तेच जर बाजूला झाले त्यांनाच मिळेल, अशा अनेक त्याच्यामधनं समस्या. पण एक नक्की आहे की त्यानंतर एक तरतूद सुप्रीम कोर्टाने केली की राज्यस्तरीय इतर मागासवर्गीय आयोग स्थापन करून काही जाती ज्या वगळण्यात आलेल्या आहेत किंवा नाही आल्या त्यांना जर मागणी करायची असेल तर त्यात ते समावेश करू शकतात, किंवा ज्या जाती ऑलरेडी लाभधारक आहेत त्या वगळता येतील. तर असं इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारनंतर झालेलं आहे. आता जे महाराष्ट्र सरकार आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करते तर त्याचे मागचे अडथळे काय आहेत हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. सरकार कितीही प्रामाणिक प्रयत्न करत असला तरी त्याच्यामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत. सर, मला तुम्ही आता कुणबी आणि मराठा समाज हा हे एकच आहे हे गेले काही वर्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं. जरांगे पाटलांची पण अशीच मागणी आहे की
मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळायला पाहिजे. मला त्यावरच प्रश्न पडलाय की सर्वच्या सर्व मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळू शकतं का आणि ते प्रॅक्टिकल आहे का? नाही, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठा समाज जो आहे हा त्याचं मागासलेपण सिद्ध करण्याचा जो प्रयत्न करतो आहे, तर त्याच्यावर माझंच पुस्तक आहे मराठे शूद्र नावच. तर वर्णव्यवस्थेमध्ये मराठा समाज हा शूद्र वर्णात येतो, म्हणजे अधिकार वंचित आहे. हे मी म्हणत नाही आहे, तर धर्मग्रंथामध्ये लिहिले की परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली, त्यामुळं पृथ्वीवर क्षत्रिय एकही व्यक्ती नाही आहे. 21 वेळा निक्षत्रिय केल्यामुळे क्षत्रिय माणूसच नाही आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये वर्णव्यवस्था दोनच आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरं शूद्र. शूद्र वर्ण अधिकार वंचित आहे, ब्राह्मण वर्ग संपन्न वर्ग आहे. त्यामुळं शूद्र या अनुषंगाने मी अभ्यास केला, तर अगदी आमच्या मुलामुलींच्या लग्नपत्रिकेमध्ये जर वर्ण बघितला तर तो शूद्रच दिसतो, गण बघितला तर राक्षस दिसतो. तर अभ्यासांती मी हा प्रयत्न केला सिद्ध करण्याचा की मराठा समाज अशूद्र आहे, म्हणजे मागासलेला आहे. याच्यासाठी माझ्याकडे तीन चांगली उदाहरणं आहेत. एक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला, त्याचं कारण ते शूद्र आहेत आणि शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही. वर्णव्यवस्था तशी आहे, धर्मव्यवस्था तशी. संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, त्याचं कारण सुद्धा त्यावेळी देण्यात आलं की संत तुकाराम हे शूद्र आहेत आणि शूद्राला ज्ञानदान करता येत नाही. आता हे शिवकालीन 350-400 वर्षापूर्वीचे पुरावे. आता कुठं तसं राहिलंय का असंही म्हणणारे लोक भेटले. अगदी 100 वर्षापूर्वी ब्रिटिश काळामध्ये 1899 ते 1901 महाराष्ट्रात एक वेदोक्त का पुराणोक्त नावाचं प्रकरण शाहू महाराज कोल्हापूरचे राजे यांच्याबरोबर घडलं. आणि या प्रकरणामध्ये छत्रपती शाहू महाराज हे शूद्र आहेत आणि शूद्राला वेद मंत्राचे अधिकार नाहीत म्हणून पुराणोक्त मंत्र म्हणत होते त्यांचे भटजी. हा वाद झाला. महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या राजदरबारामध्ये जे पुजारी होते, जे भट होते, ते जी पूजा करायची ते पण वेदोक्त वेदोक्त मंत्राने म्हणत नव्हते, ते पुराणोक्त. तर तिथेही तो प्रकरण पेटलं होतं. आणि प्रतापसिंग महाराज सातारच्या गादीवरचे छत्रपती घराण्यातले यांच्याबरोबर पण तो व्यवहार झाला होता. तर हे अलीकडचं 100 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. आणि 1932 मद्रासमध्ये एक केस झाली होती. वेंकोजी राजेचं घराणं आज तिथं तंजावरला आहे. तर छत्रपती घराण्याचे ते नातेवाईक आहे, कारण सावत्र भाऊ होते वेंकोजी, आणि त्यांचे वंशज तिथे आहेत. मद्रास हायकोर्टाने निकाल दिला की भोसले घराणं जे आहे तंजावरचं हे शूद्र आहे, हे 1932 आहे. म्हणजे ब्रिटिश तर काही कुठला जाती धर्माचा विचार करणार नाही, पण धर्मव्यवस्थेचा आधार घेतला तर मराठे शूद्र ठरत होते, म्हणजे मराठे मागासलेले आहेत. मागासलेपणा सिद्ध होतो का? तो होतो. मराठा शूद्र आहे हे सिद्ध झालं. दुसरा मुद्दा, मराठा कुणबी आहे का? तर आपली जी जात व्यवस्था आहे ही जात व्यवस्था त्याच्या व्यवसायावरनं ठरवलेली, म्हणजे चमडी कमवतो चपला शिवतो तो चांभार समाजाचा, मडकी बनवतो तो कुंभार समाजाचा, सुतार काम करतो म्हणजे लाकूड जे आहे त्याच्यावर जो काम करतो तो सुतार समाजाचा, लोहार हा लोखंडाच्या ज्या गोष्टी बनवतो त्याचा लोहार समाजाचा, तसंच शेती करतो तो कुणबी. मग व्यवसायावर जात ठरवली असेल तर कुणबी म्हणजे काय? कुणबवा क्षेत्र. आणि जो बीज रोपण करतो कुणबी, जो जमिनीत बीज रोवतो तो कुणबी. अशा अर्थाने बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तर दंबेची असतो मेलो, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे तुकाराम महाराजांच्या काळात सुद्धा मराठे कुणबी होते. महात्मा ज्योतिबा फुलेंकडे एक ग्रस्त भेटायला येतात, ते म्हणतात कोण आहे श्री? तर तो म्हणतो मी पाटील आहे. अरे कोण पाटील? कुणबी का? म्हणजे याचा अर्थ असा आहे की फुलेंच्या काळात सुद्धा मराठे कुणबीच होते. आणि म्हणून हे सगळे पुरावे आम्ही 1 जून 2004 जो निकाल आला, 83 जात कुणबी, याच्यामध्ये कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठाचा समावेश झाला. हे पहिलं खत्री आयोग होतं महाराष्ट्रामध्ये,
पहिलं मागासवर्गीयांसाठी म्हणजे राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष खत्री होते. 3-4 वेळा याच्यावर आम्ही मांडणी केली, अर्थात 3-4 वर्षे गेले. आणि 1 जून 2004 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे असताना 83 जात कुणबी याच्यामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा असा समावेश करण्यात आला. याचा अर्थ आहे की पूर्वी तुमची नोंद मराठा असेल आणि आत्ता जर कुणबी तुमच्या नोंदी सापडत असेल तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळेल, किंवा वाईस वर्सा, आत्ता कुणबी असेल किंवा पूर्वी कुणबी असेल तरी तुम्हाला मिळेल. आणि मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळायला लागलं. अर्थात लढाई पुढं गेली, कारण सरसकट मराठाची मागणी ही कुणबी म्हणून आहे. मराठा ही मूळ जात नाही आहे. याचा सगळ्यात चांगला पुरावा काय की आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा या शब्दाचा अर्थ काय आहे. पंजाब हे प्रांत आहे, गुजरात प्रांत आहे, बंगाल हे प्रांत आहे. मराठा हा शब्द महाराष्ट्राचा पर्याय शब्द आले, म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा हा मराठा. इथल्या जातींच्या समूहालाच मराठा म्हटलं गेलेलं आहे. आणि मग मराठा ही जात नाही आहे, हे समूहवाचक शब्द असेल तर मराठ्यांची जात कुठली, तर कुणबी. परंतु सामाजिक ऐस्थैर्य निर्माण होऊ शकतं जर 32% मराठा सरसकट 27% आरक्षणामध्ये घातला, तर मुळात 27% म्हणजे महाराष्ट्रात 380 आसपास जाती आहेत आणि एक मोठा समुदाय त्याच्यात समज, तर सोशल अनबॅलेन्सिंग होऊ शकतं. त्यामुळं OBC मध्ये न्यायी मागणी एका आहे, पण आजचं राज्य सरकार राजकारणाचा मतदारांचा विचार करता तसा धाडसी निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणून सातत्याने पहिल्यांदा नारायण राणे समिती आली, त्यानंतर गायकवाड आयोग आला आणि आता शुक्रे आयोग काम करतोय. ते 50%च्या वरचं आरक्षण देतात, ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकत नाही. म्हणून मराठा समाजाला जे स्वतंत्र सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचं स्टेटस दिलं गेलं आणि वर 10% जरी आरक्षण दिलं ते 50%च्या वर असल्यामुळे ते टिकत नाही. कारण 52% OBC 340 व घटनेच्या कलमाप्रमाणे आयोग स्थापन होऊन सुद्धा, न्यायी असून सुद्धा 50%च्या मर्यादेमुळं 52% लोकांना 27% आरक्षण मिळतं. मग स्वतंत्र राज्य सरकारला अधिकार नसताना, अधिकार नसताना ते 1% 10% आरक्षण देतं. आणि ते सातत्याने नारायण राणे समितीचं 16% रद्द झालं, नंतर 11-12% गायकवाडचं रद्द झालं. आणि आत्ता शिंदे सरकारने कितीही न्यायालयीन प्रक्रियेचा अभ्यास करून जरी दिलं तरी ते शक्य नाही. सर, मला यातून एक प्रश्न असा पडला आहे तांत्रिक बाबींबद्दल. म्हणजे तुम्ही म्हणालात की मराठा हे पूर्वी कुणबी होते किंवा मराठा आणि कुणबी हे एकच आहे, पण जेव्हा कुणबी प्रवर्गातून आरक्षण जेव्हा मिळवायची वेळ येते तेव्हा तांत्रिक बाबतीत कुठे अडतं? म्हणजे मराठा समाज हा कुणबी का सिद्ध होऊ शकत नाही? आणि म्हणजे राजकारणी म्हणतात की आम्ही देऊ किंवा धाडस करत नाही, पण ते समजा धाडस झालं त्यांचं तरी पण ते मिळू का शकत नाही? आणि ते कुणबी समाजातून सर्व मराठ्यांना आरक्षण हे न्याय्य आहे का आजच्या काळात? नाही, सगळ्यात महत्त्वाचं मी आपल्याला प्रथम सांगतो की मराठा हा कुणबीच आहे. परंतु आता कसं होतं की कुणबी कागदपत्र ज्याला म्हणतो की ज्याला आपण नोंदणी म्हणतो, कुठं 7-12 असतील, 8-10 असतील, कुठं काही न्यायालयीन त्या काळामध्ये न्याय निवाडे झाले असतील. एक समस्या एक वेगळी आहे, ती अशी आहे की पूर्वी आपल्याकडे मोडी लिपीमध्ये लिहिलं जात होतं, आता मोडी लिपी वाचणारेच लोक नाही आहेत. तर जे दस्तावेज आहेत पूर्वीचे त्याचा जर विचार केला तर सगळ्यांच्या नोंदी कुणबी सापडतात, निश्चित सापडतात. आतासुद्धा मराठवाड्यात सापडल्या, अलीकडे सरकारने एक क्रॅश प्रोग्रॅम बनवून बऱ्याच संख्येने कुणबी शोधले. झालं काय की 1899 ते 1901 या महाराष्ट्रातला वेदुक्त का पुराणोक्त संघर्ष हा सत्यशोधक चळवळीकडून ब्राह्मणेतर चळवळीकडे गेला. म्हणजे त्याचं टोकात टोक गाठलं गेलं संघर्ष, म्हणजे इथला जो ब्राह्मण वर्ग आहे त्याच्याविरुद्ध बहुजन असा संघर्ष सुरू झाला. कारण महात्मा फुलेंच्या मांडणीने एक समाज जागृती झाली होती सत्यशोधक चळवळीत. 1899 ते 1901 काय झालं की लोकमान्य टिळकांनी एकदा भाषणामध्ये म्हटले की तेल्यांना, तांबोळ्यांना, शिंप्यांना आणि कुणबटांना शिकून काय करायचे, त्यांना काय विधिमंडळात जायचं आहे का, असं त्यांनी आत्नीमध्ये भाषण केलं, ऑन रेकॉर्ड आहे. त्यांच्या केसरी मराठामध्ये पण ते लिहित होते या विषयावर. आणि मराठ्यांना कुणबट म्हणून हिणवलं जात होतं आणि कुणबट ही शिवी वाटायची. म्हणून शाहू महाराजांच्या मराठा समाजाच्या चळवळीने, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या चळवळीने ठराव केला की मराठ्यांनी आपली नोंद आता कुणबी केली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला ब्राह्मणेतर चळवळीनंतर इथं छत्रपती मेळे झाले,
महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून एक जागृती झाली. मोठ्या शिक्षण संस्था 40-50 त्यातनं उभ्या राहिल्या आणि त्यातनं कुणबीची नोंद पुढं मराठा करायला लागली. कारण ते अभिमानाचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची नातं सांगता येतं, क्षत्रियत्व सांगता येतं, लढवाया सांगता येतं. तर त्यावेळेसची ती गरज होती. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे बॅरिस्टर होते, बॅरिस्टर विठ्ठलबाई पटेल सरदार वल्लभभाई पटेलचे भाऊ, आणि आर एल चंदापुरी हे बिहारचे. ह्या तिघांनी प्रथम बाबासाहेबांच्या लक्षात आणून दिलं की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स आदिवासी आणि अस्पृश्य वर्गाच्या सारखंच जीवन शेतकरी वर्गातले लोक जगतात, त्यांना शिक्षण नाही आणि त्यांना जर मूळ प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या जाती निश्चित झाल्या होत्या ब्रिटिश काळामध्ये, ते कमिशन नेमलं होतं. अस्पृश्य जाती गावकुसाच्या बाहेर राहत होत्या, आदिवासी जाती ह्या जंगलात राहत होत्या, पण शेतकरी जाती ज्या गावात राहत होत्या, ज्या स्पृश्य जाती होत्या, त्यांच्या जाती निश्चित करायचा कार्यक्रम झाला नसल्यामुळं घटनेमध्ये 340 व कलम आलं की इतर मागासवर्गीयांसाठी आयोग नेमावा. आणि त्या पहिला आयोग जो आहे 1953-55 काका कालेलकर हे पुण्याचेच होते. काका कालेलकर आयोगाने पहिल्यांदा ज्या जाती निश्चित केल्या त्या 2299 होते, त्या मंडल कमिशनपेक्षा कमी होत. त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश आहे 55 पण मराठा समाजाचा समावेश असताना पुढं मंडल कमिशनच्या रिपोर्टमध्ये ते वगळलं गेलं. त्याचं कारण माझं असं मत आहे की त्याच्यामध्ये कुणबी ही जात आहे, याच्यात पण कुणबी जाते मराठा आणि तिथं कुणबी जाते मंडल कमिशनमध्ये, तर 3743 जात निश्चित झाल्या, ज्या 2299 होत्याच जाती त्या वाढल्या नंतरच्या अभ्यासाने वाढल्या. परंतु एक जात म्हणून जी वगळली गेली, मुळात ती जात नाही आहे, तो समूह आहे आणि म्हणून ती वगळली गेली. आता सगळ्यात गंमत असं आहे की आज आरक्षणाचं केंद्रबिंदू हे जालना आणि बीड आहे, आणि अगदी मंडल कमिशनमध्ये जालना आणि बीडच्या मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ते मागासलेले असं लिहिलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तामिळनाडूमधल्या मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून आरक्षण मिळतं, मध्य प्रदेशमधल्या मराठ्यांना मागासलेपणा म्हणून आरक्षण मिळतं, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मात्र खुल्या वर्गात स्पर्धा करावी लागते. तर एकूण जर अभ्यास केला तर वर्गवारीमध्ये वर्णव्यवस्थेमध्ये मराठा समाज मागासलेला आणि शूद्र ठरतो. परंतु सध्याची परिस्थिती जी आहे सामाजिक, त्याचा विचार करता आज आहे त्या OBC मध्ये समावेश करण्याला कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही राज्य करता मान्य करणार नाही. कारण 52% OBC ची ताकद एकत्र आणि 32% मराठा समाजाची एकत्र तारीख, अर्थात 32 मराठा आणि कुणबी आहे, लक्षात घ्या. विदर्भ आणि खानदेशामध्ये, विदर्भात 90%, खानदेशामध्ये 80% ऑलरेडी कुणबी आहे. कोकणामध्ये एक कुणबी नावाची जात आहे पण ती वेगळी आहे, म्हणजे शेतीची मालकी असलेला मराठा आहे आणि शेतीवर रोजगार काम करणारा, म्हणजे त्याला आपण कष्टकरी समाज म्हणतो, तो कष्टकरी हा कुणबी आहे. तिथं तर तो एक वेगळा विषय आहे, म्हणजे कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठाचा निर्णय आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा कुणबी सर्टिफिकेट काढले गेले. आता आपण मोहोळ जे आता आपले हे झालेले आहेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, हे आता कुणबी आहेत. तर त्यांचा एक इथं न्यायालयीन लढा झाला होता 12 नगरसेवकाचा, पुणे महापालिकेचा, तो आम्ही लढला होता. तर त्याच्यामध्ये ते 12 नगरसेवक मराठा कुणबी म्हणून मान्य झाले. तर असा न्यायालयीन लढा पण आम्ही लढलेला आहे. सर, मला एका डिस्कोर्सबद्दल बोलायचं आहे. जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा रिसोर्सेसचा प्रश्न येतो, आणि या म्हणजे सामाजिक उत्कर्ष, म्हणजे रिसोर्सेसमुळे सामाजिक उत्कर्ष होतो असं म्हटलं जातं, तेव्हा या रिसोर्सेसवर सारखं बोट दाखवलं जातं. या रिसोर्सेसवर आत्ताचे मराठे किंवा कुणबी यावर बरेचसे आहेत, याकडे बोट दाखवलं जातं, म्हणजे याचा प्रतिवाद किंवा यावर काय प्रतिक्रिया असेल तुमची? नाही, नेमकं काय आहे की आरक्षणाची मांडणी जी आहे ती सामाजिक मागासलेपणा, मग ती वर्णव्यवस्थेने असेल, जातीव्यवस्थेने असेल, किंवा त्यावेळेस धर्मव्यवस्थेने नाकारलेली सप्तबंदी, शिक्षणबंदी, संपत्तीबंदी, शस्त्रबंदी, समुद्र उल्लंघन पाप आहे, ह्या सगळ्या बंदी ज्यांना लागू होते ते शूद्रवर्णाचे लोक. तर
असं आहे की मनस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली कारण त्याच्यामध्ये वर्णव्यवस्थेप्रमाणे मोठ्या समुदायाला हक्क अधिकार नाकारले होते. आणि मग त्यांनीच, मला खूप अद्भुत गोष्ट वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यवस्था नाकारली मनस्मृती जाळून माणगावला, आणि आता मला महाडला आणि मला आश्चर्य वाटतं की त्याच व्यक्तीने 1950 या देशाला समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य या तत्वाची राज्यघटना दिली. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की रिसोर्सेस म्हटलं म्हणजे काय आहे, की जमीन साधन संपत्ती म्हणून जर बघितलं महत्त्वाची होती, म्हणजे जमिनीची मालकी बहुसंख्य अशा मराठा समाजाकडे. पण दुसरीकडे तुम्ही आदिवासी लोकांकडे बघितलं, आदिवासी जिल्ह्यामध्ये गेलं तर परत आदिवासी समाजाकडे पण आहे. तुम्ही जर बघितलं नंदुरबारला गेला तर आदिवासी समाज मालक आहे जमिनीचा. तुम्ही गडचिरोलीला गेला, चंद्रपूरला गेला तर मालक आहे. आता धनगर समाज OBC येतो, पण धनगर समाजसुद्धा जमिनीचा मालक आहे. माळी समाजसुद्धा जमिनीचा मालक आहे. अगदी महार वतन येतं आपल्याकडं. आपल्याकडे देशपांडे वतन आहे, कुलकर्णी वतन आहे. म्हणजे जमिनीचं जे वाटप आहे ते समान नसेल, न्यायी नसेल. म्हणजे ॲक्च्युली काय, रिसोर्सेसचं वाटप समान झालं पाहिजे ही अपेक्षा आहे. म्हणजे सगळ्यांना जमीन किमान 2-2 एकर असावी सगळ्या समुदायाला, ही मागणी रास्त आहे, त्याच्यात काही गैर नाही. म्हणूनच आपल्याकडं कुळ कायदा आला, कसल त्याची जमीन हा सुद्धा प्रकार झाला. म्हणून मराठा समाजाचे जे मोठे शेतकरी होते त्यांचं मोठं क्षेत्र हे सरकारने काढून घेतलं. म्हणजे आज रिसोर्सेसचा जर हिशोब लावायचा म्हटलं तर मराठा समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये लँडलेस आहे. म्हणजे लँडलेस समुदाय हा 20% जास्त आहे, आणि अल्पभूधारक समाज हा 22.5% जास्त आहे. 2 रिसर्च रिपोर्ट उपलब्ध आहेत आत्ता, 2 रिसर्च PhD उपलब्ध आहेत, आणि त्यातनं लँडलेस मराठा म्हणजे जमीन नसलेला मराठा. त्यामुळे रिसोर्सेस म्हणून म्हटलं तर जमीन ही मालकी आहे हा पूर्वीचा नियम आहे. बरोबर. दुसरा जो मुद्दा आहे, तुम्ही जो सातत्याने सांगितला जातो, तो राजकारणावरचा मराठा समाजाचा प्रभाव. सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे, सगळ्यात जास्त मंत्री, सगळ्यात जास्त आमदार, सगळ्यात जास्त खासदार, सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य, सगळ्यात जास्त सरपंच, आणि पिढ्यानपिढ्या परंपरेने त्यांच्याकडे ती पदं राहिलेली, ही गोष्ट खरी आहे. परंतु राज्यकर्ता समाजाचा भाग असल्यामुळं काँग्रेसने सुद्धा काय केलं की त्यावेळेसच्या सरमजाई शाहीच्या मानसिकतेला धरून कारभार जर चालवायचा म्हटला लोकशाही, कारण लोकांना कळत नव्हतं लोकशाही खूप अवघड गोष्ट आहे, कारण ती राजेशाहीकडून ज्यावेळेस आपण लोकशाहीकडे चाललो हे चालणार कसं इथपासून. म्हणून त्या त्यावेळेसचे प्रस्थापित लोकांनाच त्यांनी ती पदं दिली, ते त्यांना समावेश करून घेतला. हळूहळू आपल्याकडं आता निवडणुकीची साक्षरता यायला लागलेली, म्हणजे बदल व्हायला लागलेत आता. म्हणजे जातींना केंद्रबिंदू मानून मतदान केलं जातं का, तर केलं जातं. नातेवाईकाला जवळचं म्हणून मतदान केलं जातं. त्यामुळे तुम्हाला संख्येने 32% असलेला मराठा समाज हा त्याची संख्याच बहुमताची असल्यामुळं, आणि आजही आपल्या देशामध्ये धर्म, जात, भाषा, नातेसंबंध ह्या अंगाने मतदान होतं, त्यामुळं बहुसंख्य समाजाचे प्रतिनिधी बहुसंख्य राहणार असे. मागासलेपणाबद्दल तुम्ही सांगितलं की मराठा समाज हा म्हणजे पूर्वी मागास होता, किंवा कुणबी समाज पूर्वी मागास होता. जेव्हा कोर्टात किंवा सिद्ध करायची वेळ येते तेव्हा फक्त म्हणजे आर्थिक मागासलेपण सिद्ध होतं, पण त्यातून सामाजिक मागासलेपण सिद्ध होतं का? नाही. आता नेमकी समस्या कशी आहे की माझं पुस्तक मराठे शूद्र याचा आधार घेऊन गायकवाड आयोगामध्ये आम्ही सगळी मांडणी केली होती, पण मी काही ऑथेंटिक पर्सन नाही आहे. मी संभाजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष, एक सामाजिक कार्यकर्ता आहे. म्हणून आम्ही काय केलं, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा आधार घेतला, तिथले एक तज्ज्ञ प्रोफेसर त्यांचा समावेश घेतला गायकवाड आयोगामध्ये, भाषाशास्त्रज्ञाचा घेतला, इतिहासाचा अभ्यासाचा घेतला, समाजशास्त्राचा अभ्यास, म्हणजे सगळे 8 असे प्रोफेसर जे आहेत नामवंत त्यांचा समावेश घेऊन तो अहवाल तयार केला. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मराठा समाज हा मागासलेपणा सिद्ध करू शकला नाही. त्याचं कारण काय आहे की कोर्टाने एक असं म्हणणं मांडलं की ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे त्यांना जर आरक्षण द्यायचं म्हटलं तर त्याच्याबद्दल कोर्टाने एक निरीक्षण नोंदवलं, रिझर्वेशन फॉर ऑल इज रिझर्वेशन फॉर नन. तर नारायण राणे समिती तर हायकोर्टातच गेली, गायकवाड आयोग सुप्रीम कोर्टात गेला. तर समाजाचं मागासलेपणा सिद्ध करणं अजून तरी शक्य झालेलं नाही हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. अजून एक सातत्याने एक आदरणीय शरद पवार साहेबांवर टीका टिप्पणी केली जाते की 23 मार्च 1994 त्यांनी GR काढून OBCना तर न्याय दिला पण मराठ्यांवर अन्याय केला. ते अत्यंत चुकीचं आहे.
त्यांच्याबद्दल त्यांची बदनामी करणं, त्यांच्यावर टीका करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण 23 मार्च 1994 90 व्ही पी सिंगांनी मंडल कमिशन लागू केल्यानंतर जवळपास 29 लोकांनी वेगवेगळे मुद्दे घेऊन मंडल कमिशनला विरोध केला होता. खूप जाळपोळ झाली होती, खूप दंगली झाल्या होत्या. म्हणजे मंडल कमिशनला प्रचंड सवर्ण समाजाकडून, उच्चवर्णीय समाजांकडून विरोध झालेला आहे. मुख्यतः गुजरात त्याचं केंद्रबिंदू होतं, महाराष्ट्र होतं, उत्तर प्रदेश होतं. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमधनं आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की आता मंडल कमिशन लागू करा, आणि ज्या जाती मंडल कमिशननी शिफारस केली होती त्याच जातींनाच आरक्षण देता येईल. म्हणजे ज्या जाती त्यावेळेस 180 आसपास जाती होत्या त्यांनाच त्या आरक्षण देता येईल. म्हणून जो 23 मार्च 1994 आदरणीय शरद पवारांनी जी आर काढून ओबीसींना न्याय दिला तो देशातला पहिला जी आर आहे. पहिला मंडल कमिशन लागू महाराष्ट्रात झालं. पण मराठा समाजाचा समावेश करण्याचा अधिकार मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेबांकडे होता तर नाही. कारण इंदिरा सानेविरुद्ध भारत सरकारमध्ये हे निश्चित धोरण ठरवलं होतं, जर जाती समावेश करायचे असतील ओबीसीमध्ये किंवा वगळायचे असतील तर राज्यस्तरीय इतर मागासवर्गीयांचा आयोग स्थापन करावा आणि तो अधिकार त्यांना आहे. त्यामुळे मराठा समाजावर आदरणीय शरद पवार साहेबांनी अन्याय केला या म्हणण्याला कुठलाही आधार नाही. आणि जे तसं म्हणतात त्यांना मी तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे की आज 2024 सुद्धा मराठा समाज मागासलेपणा सिद्ध करू शकत नाही. 2024 जी गोष्ट आम्ही करू शकत नाही ती 1994 कशी काय करू शकतो. तर मराठा समाजाचा मागासलेपणाचा प्रश्न आहेच. आर्थिक मागासलेपणा येण्यामागं अनेक कारणं आहेत. एक अशिक्षितपणा आहे, शिक्षण कमी, जमिनीचं क्षेत्र कमी होत गेलं. मुळात कुळ कायद्याने त्यांच्या जमिनी गेल्या, क्षेत्र कमी झालं. कुटुंबामध्ये त्यावेळेस 5 सदस्य, काही काही ठिकाणी 10 लोक होते, त्याचं झालं. त्याच्यानंतर आपल्याकडं महिलांना वडिलांच्या संपत्तीत समान वाटप, त्यामुळेही वाटणी मोठी झाली. त्यामुळे क्षेत्र कमी होत गेलं आणि क्षेत्र इतकं कमी होत गेलं की 72% लोकांचं क्षेत्र हे 2 हेक्टरपेक्षा म्हणजे 5 एकरपेक्षा कमी. त्यानंतर जिराईत क्षेत्र आहे, दुष्काळी भाग आहे. म्हणजे जमीन जरी असली तरी ती पिकावं आहे का, बागायत आहे का. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या सध्या मराठा समाज मागासलेला झालेला आहे. म्हणजे आपण म्हणता की आर्थिकदृष्ट्या तो दुर्बल आहे. परंतु केंद्र सरकारने 2019 EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटक, याचं आरक्षण लागू केलं. त्याच्यासाठी त्यांनी राज्यसभेत लोकसभेत आपण ठराव पास करून घेतला, घटना दुरुस्ती केली, राष्ट्रपतींनी मान्यता दिली. एवढं होऊन EWS कोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं आणि 10% EWSचं आरक्षण मराठा समाजाला मिळायला लागलं. आणि त्यामध्ये ज्या काही उरलेल्या जाती आहेत, ज्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स ओबीसीमध्ये येत नाही, म्हणजे मागासलेपणा ज्यांना आहे त्यांना न्याय मिळतो त्याच्यामध्ये, ज्यांना मागासलेपणा सिद्ध करता येत नाही त्यांना आर्थिक दुर्बल म्हणून आरक्षण मिळतं EWS ते लागू झालं आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लाभधारक आज आहे.